राघवचा जन्म एका खेडेगावात झाला होता। त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की राघवने पुढे चालून चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर बनावे। आता राघव मोठा होऊ लागला, शाळेत नेहमीच पहिला यायचा आणि दहावीला असताना तर तो जिल्ह्यातून पहिला आला। म्हणून त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा गावात मोठा सत्कार करण्यात आला। आता त्याने सायन्सला ॲडमिशन घेतले आणि बारावीला देखील चांगले मार्क्स मिळवले आणि MBBSला त्याचा नंबर देखील लागला। MBBSचे पहिले वर्ष झाले आणि त्याला सुट्ट्या लागल्या। 11वीपासून राघव शहरात राहायला आला होता आणि अभ्यासाच्या ताणामुळे त्याला या 3-4 वर्षांमध्ये आपल्या गावाला यायला जमले नाही। अधेमध्ये त्याचे आईवडील त्याला शहरात भेटायला यायचे। आता 3-4 वर्षांनी तो गावाला आला होता। गावात भरपूर बदल झाले होते। गावातले लोक आधीप्रमाणे एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत नव्हते। अनेक लोकांचे एकमेकांसोबत वाद होते। राघव गावात आल्या आल्या आजी आजोबांना भेटला। आजी आजोबा खूप खुश झाले। आपल्या लाडक्या नातवाला त्यांनी जवळपास 3-4 वर्षांनंतर बघितले होते। त्याला भेटल्या भेटल्या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आले। आजी आजोबांसोबत गप्पा मारून झाल्यानंतर तो त्याच्या जिगरी मित्राला म्हणजेच धन्याला भेटायला त्याच्या घरी गेला। धन्या तेव्हा मशिदूत होता। अचानक राघवला समोर बघून धन्याला विश्वासच नाही बसला। तो अतिशय आनंदी झाला। हातातलं काम सोडून त्याने राघवला कडकडून मिठी मारली। दोघे अनेक वर्षांनी एकमेकांना भेटले होते। दोघेजण नंतर गावभर फिरून आले। राघवला गावातल्या लोकांच्या वागण्यात फरक दिसू लागला। कोणीच एकमेकांसोबत प्रेमाने वागत नव्हतं। राघवने धन्याला त्याबद्दल विचारले असता धन्याने जाऊ दे रे, चल आपण शेतात जाऊन येऊ, हे सगळं गावातल्या राजकारणामुळं। सरपंचाच्या पोरीने तालुक्यातल्या एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं। विरोधक याच्यावरून सरपंचाला नेहमी टोमणे मारतात, म्हणून विरोधक आणि सरपंचाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद आहेत। हे सांगितल्यावर दोघे मस्त शेतामध्ये गेले। तिथे बैलगाडीवर चक्कर मारून आले। मजामस्तीमध्ये त्यांना वेळेचं काही भानच नव्हतं राहिलं। आता मात्र दिवे लागायची वेळ झाली होती। आजी आजोबा काळजी करतील म्हणून राघव लगबगीने घरी निघाला। दोघेजण आपापल्या घरी गेले। जेवण झाले आणि आजोबांनी खोलीमध्ये अंथरून टाकले तेव्हा राघवने आपण आज गच्चीवर झोपू असा हट्ट धरला। आजी आजोबा म्हणाले, बाळा आम्हाला थंड वातावरण काही सहन होत नाही, उगाच वर झोपलो आणि आजारी पडलो तर नस्तताप होईल, त्यामुळे आपण खालीच झोपू। यावर राघव म्हणाला, तुम्ही झोपा घरात, मी एकटा गच्चीवर जाऊन झोपतो। आणि राघव आपले अंथरूण घेऊन गच्चीवर गेला। अंथरूण टाकून तो आडवा झाला। आकाशातल्या चांदण्यांकडे एकटक तो पाहत होता। थंडगार हवा सुटली होती आणि आकाशात खूप सुंदर चांदण्या होत्या। त्यात रातकिड्यांचा आवाज आणि अचानक कुठून तरी 2-4 काजवे नजरेसमोर यायचे। खूप वर्षांनंतर राघव अशा सुंदर वातावरणात झोपला होता आणि आपल्या पूजा नावाच्या मैत्रिणीसोबत फोनवर गप्पा मारत होता। आजच्या दिवसभरात केलेल्या धमाल गोष्टींबद्दल तो तिला सांगत होता। 1.5-2 तास गप्पा मारून झाल्यावर त्याने मोबाईलवर वेळ बघितली तर रात्रीचे 12:30 वाजले होते। आता पूजाला पण झोप आली होती आणि त्यांनी मोबाईल ठेवून दिला। थोड्या वेळात राघवला झोप लागली। अचानक पाणी पिण्यासाठी म्हणून तो उठला। त्याने पाणी पिले आणि परत आपल्या अंथरुणात जाऊन आडवा झाला। त्याचं लक्ष आकाशात गेलं। थोड्या वेळापूर्वी ज्या आकाशात अनंत चांदण्या होत्या त्या दिसेनाशा झाल्या होत्या। चंद्र पण ढगांच्या आड लपला होता। रातकिड्यांचा आवाज देखील येणं बंद झालं होतं।
वातावरणात भयान शांतता पसरली होती. बहुतेक लाईट पण गेली असावी. सर्व परिसरात काळाकुट्ट अंधार पसरला होता. राघव अचंबित झाला. थोड्या वेळापूर्वी इतकं सुंदर वातावरण होतं, ते अचानक असं भकास कसं काय झालं? तो याचा विचार करत असताना अचानक कुठेतरी काहीतरी वाद्य वाजायला लागले. त्या वाद्यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता. राघव त्या वाद्यांचा आवाज ऐकायचा प्रयत्न करत होता. आता हळूहळू वाद्यांचा आवाज स्पष्ट येऊ लागला होता आणि काही मशाली त्याला दिसू लागल्या. 22-25 व्यक्ती हातात मशाली घेऊन अर्धनग्न अवस्थेत असे ओरडत रडत आणि नाचत चालत येताना राघवला दिसले. त्यातले कोणी आपल्या अंगावर चापकाचे फटके मारत होते, तर काही जण वेगळेच वाद्य वाजवत होते. त्या वाद्याचा आवाज खूप भीतीदायक होता. तसला आवाज राघवने याआधी कधीच ऐकला नव्हता. हळूहळू ते लोक करत आणि स्वतःला चापकाचे फटके मारत नाचत नाचत गावाजवळ येत होते. त्या माणसांनी त्यांच्या संपूर्ण अंगावर भस्म लावलेले होते. त्यात काही बायका देखील असल्याचे राघवच्या लक्षात आले. त्या बायकांनी आपले केस मोकळे सोडलेले होते. अंगात हिरव्या रंगाची नववार घातलेली होती. कपाळावर हळद फासलेली होती आणि त्या देखील असे ओरडत आपल्या मांदेला गरा गरा फिरवत होत्या. त्यांचे मोकळे सोडलेले केस गरा गरा फिरत होते. हे असले सगळे भयान दृश्य बघून राघवच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याला भरभरून घाम फुटला. तो हे सगळं लपून पाहत होता. हळूहळू ते सर्वजण गावच्या वेशीला ओलांडून गावामध्ये प्रवेश करू लागले आणि ते सर्व राघवच्या घराजवळ आले. त्यांचे नाचणे ओरडणे रडणे व वाद्य वाजवणे एकाएकी थांबले आणि परत वातावरणात भयान जीवघेणी शांतता पसरली. राघवने एक हुंदका गिळला. भयान शांततेमध्ये त्याच्या हुंडक्याचा आवाज देखील खूप मोठा वाटला आणि राघवच्या कपाळावरून एक घामाचा थेंब नाकाच्या शेंड्यापर्यंत आला व एका क्षणात टपकन खाली पडला आणि जे व्हायचं होतं तेच झालं. त्या दोन्ही बायकांचे लक्ष राघवकडे गेले. त्या बायकांची आणि राघवची नजरानजर झाली. त्यांचे विस्कटलेले केस लाल डोळे कपाळ भरून लावलेली हळद बघून राघव पुरता घाबरला. त्याच्या हातापायातले त्राणच गेले. त्याची इच्छा असताना देखील तो तिकडून पळू शकला नाही. आता त्या बायका त्याच्याकडे बघून किळसवाण्या पद्धतीने हसू लागल्या आणि काही क्षणात राघव खाली कोसळला आणि घाबरून त्याने त्याचे डोळे मिटले. आता बायकांचे हसणे बंद झाले आणि परत सगळीकडे जीवघेणी शांतता पसरली. खूप वेळ राघव आहे तसाच डोळे मिटून जागेवर पडून राहिला आणि थोड्याच वेळात त्याने हिम्मत करून डोळे उघडले. डोळे उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्या दोन्ही बायका त्याच्यासमोर मांडी घालून बसल्या होत्या. मांजरीला कच्च्या खात होत्या. मांजर वेदनेने किंकाळत होती आणि राघवकडे बघत त्या दोन्ही स्मितहास्य करत होत्या. राघव केविलवाण्या नजरेने त्या मांजरीच्या डोळ्यात बघत होता. त्यातल्या एकीने अचानक मांजरीच्या मानेचा चावा घेतला आणि मांजरीच्या मानेपासून पोटापर्यंतचा भाग टरकन फाडला आणि मांजरीच्या अवयवाचा लगदा बाहेर आला. एक रक्ताची धार राघवच्या चेहऱ्यावर उडाली. राघव इतका घाबरला होता की त्याच्या चेहऱ्यावर ओढलेले रक्तसुद्धा पुसण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. त्या मांजरीचे रक्त त्या बायकांच्या तोंडापासून छातीपर्यंत ओघळत येत होते. हळूहळू त्या दोघी बायका त्याच्याकडे सरकत सरकत येऊ लागल्या आणि त्यांनी राघवचा गळा दाबला. राघव निपचित पडून होता. त्याच्या अंगात त्या बायकांचा प्रतिकार करण्याची देखील शक्ती उरली नव्हती आणि त्याच्या डोळ्यांसमोर
अंधार दाटू लागला. काही क्षणात राघवचे डोळे उघडले. समोर बघितले त्या बायका त्याचे डोळे उघडण्याची वाटच बघत होत्या. त्या बायकांनी राघवच्या हाताला धरून राघवला उठवले आणि त्याच्या हातात एक मशाल दिली. त्याने मशालेच्या प्रकाशात स्वतःकडे बघितले तर तो अर्धनग्न अवस्थेत होता आणि त्याच्या सर्व अंगाला भस्म लागलेले होते. राघवला लक्षात येत नव्हते की हे काय झाले आहे. त्याने मागे वळून बघितलं तर त्याला काय झालं, त्याचा उलगडा झाला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पाठीमागे बघितले की त्याचे प्रेत निश्चित पडले होते. याचा अर्थ तो आता या जगात नव्हता. त्या बायका त्याला त्या इतर 20-25 माणसांमध्ये घेऊन गेल्या. त्या लोकांनी परत ते भयावह वाद्य वाजवायला सुरुवात केली. आणि ओरडत नाचत रडत आपली यात्रा सुरू केली. आता राघव पण रडत रडत ओरडत एका हातात मशाल घेऊन नाचत होता आणि दुसऱ्या हाताने अंगावर चापकाचे चटाचट फटके मारत होता. सगळ्यांनी आपला पुढचा शिकार शोधायला सुरुवात करत पुढे प्रवास सुरू केला. या कथेचे लेखक आहेत डॉक्टर रोहित कुलकर्णी. धन्यवाद ही कथा मला पाठवल्याबद्दल. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका.